27. Philosopher Sant Sri Gnaneshwara and Sant Sri Tukaram Endowment Lecture Series and Orientation Program 2022. पुढे आपण 1983 सालापाशी जाऊया. तोवर काय झालेलं होतं, दोन महान संशोधनं पुढे आली होती जी शिक्षणाची पार्श्वभूमी आहेत. एक आहे हॉवर्ड गार्डनरचा बुद्धिमत्तांच्या विषयीचा विचार, मल्टिपल इंटेलिजन्सेस असं त्याला म्हणतात. मल्टिपलही म्हणतात आणि इंटेलिजन्सेसही म्हणतात, दोन्हीकडे प्लुरल आहे. त्याचं त्यांनी कारणं दिली आहेत, आपण त्यात उतरायला नको. पण त्यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली की बुद्धिमत्ता ही एक नाही आहे आणि बुद्धिमत्ता ही IQ काढून मोजता येत नाही. आपण तेवढा मोठा गोंधळ करतो, आमचे सगळे पालक असे सुशिक्षित ज्याला म्हणतात, शहरी पालक जे असतात, वरच्या आर्थिक वर्गात जे असतात, ते आपल्या मुलाचं लहानपणीच IQ काढतात आणि खूप निघाला तर भयंकरच आनंदी होतात आणि कमी निघाला तर आयुष्यभर दुःखी राहतात. आमच्या गार्डनरने पहिलं सांगितलं बुद्धिमत्ता जशी एक नाही आहेत अनेक बुद्धिमत्ता आहेत, तशी दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे बुद्धिमत्ता वाढू शकते. आज जे आपल्या वर्गातनं ढ मुलं आहेत ना, माहिती आहे आपल्याला सगळ्यांचे अनुभव आहेत, काही हुशार मुलं, बरीचशी मध्यम मुलं आणि काही ढ मुलं. ही ढ मुलं ज्या संस्कृतीतनं येतात त्या संस्कृतीचा त्यांच्या मेंदूवर पडलेला प्रभाव जो असतो तो प्रभाव शिक्षकांच्या हाती 10 वर्ष किंवा पुढे 5 वर्ष असणारे जे काही मुलं आहेत ह्या मुलांचा मेंदू पुन्हा बदलता येतो. मेंदूत बदल घडू शकतो कारण मेंदू बदलशीलता, प्लास्टिसिटी हे मेंदूचं वैशिष्ट्य आहे. पहा शिक्षणात नवा विचार. बुद्धिमत्ता अनेक असतात. स्वतः गार्डनरने 9 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या आहेत. आत्ता आपण इथे बसलेलो आहोत, आपण जर का नीट सर्वे केला तर 9 च्या 9 बुद्धिमत्तांचे वेगवेगळे गट इथे मांडता येतील आपल्याला. हे शाळेच्या वर्गात करता येतं, हे कॉलेजच्या वर्गात करता येतं आणि ज्याची जी बुद्धिमत्ता निसर्गता त्याला उत्तम मिळालेली आहे ते त्याचं व्यवसायाचं नोकरीचं क्षेत्र असू शकतं. पहा कुठे जात आहे. बुद्धिमत्तेचा नवा विचार हा आपण आत्मसात केला पाहिजे. झालं आहे काय, थोडंसं कडू बोलतो पण माझा आता मी अशा वयात आहे की मी असं बोलूही शकतो धीटपणे. ते म्हणजे असं आहे की शाळेमध्ये नियम आहे, शिक्षक म्हणून व्हायचं असेल तर त्या विषयाची डिग्री हवी आणि त्या विषयात तो विषय शिकवायचा कसा याचं प्रशिक्षण हवं, म्हणजे DEd हवं, BEd हवं, MEd हवं. प्राध्यापकांना असा कुठलाच नियम नाही, त्यामुळे बहुधा प्राध्यापक आपण जसे शिकलो ते डोळ्यापुढे ठेवून शिकवतात. पद्धतीबाबत बोलतो आहे आणि इथे फार मोठी गल्लत होते. 1983 साली फ्रेम्स ऑफ माइंड या नावाचा गार्डनरचा ग्रंथ आला आणि त्यातून जगामध्ये बुद्धिमत्ता म्हणजे काय याविषयीचा दृष्टिकोन बदलला. आणि आज मी ठामपणे असं सांगतो की माझ्याकडे तर आदिवासी मुलं आहेत, सर्व मुलं हुशार असतात, सर्व मुलं हुशार असतात, फक्त त्यांच्या हुशारीचं क्षेत्र वेगवेगळं असतं. दुसऱ्या बाजूने सर्वच मुलं ढ असतात पण त्यांच्या ढपणाचं क्षेत्रसुद्धा वेगवेगळं असतं. मग आपण होकार अर्थी पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून असं म्हणू शकू की ज्याचं जे क्षेत्र आहे त्याच्यात त्याला तज्ज्ञता मिळवण्यासाठी आपल्या कॉलेजचं शिकवणं, मुलांचं शिकणं, आपले अभ्यासक्रम यात बदल करावेत. 1983 साली 70 सालापासून मेंदू विषयीचं संशोधन सुरू झालं. खरं म्हणजे मेंदू हा गुप्तच होता अनेक वर्ष.
इतर सगळी शास्त्र आपलं अख्खं शरीर माहिती आहे पण मेंदू नीट माहीत नव्हता असा काळ होता. आणि त्या काळात जेव्हा टेक्नॉलॉजीनी नवीन तंत्र आणली दोन प्रकारची, त्याला इमेजिंगची तंत्र असं म्हणतात, एक फंक्शनल इमेजिंग आणि एक स्ट्रक्चरल इमेजिंग. स्ट्रक्चरल इमेजिंग म्हणजे मेंदूची रचना कशी असते हे सांगणारी साधनं हाती आली, आणि फंक्शनल इमेजिंग म्हणजे मेंदूचं कार्य कसं चालतं हे सांगणारी MRI-सारखी fMRI-सारखी PET-सारखी अशा तऱ्हेची काही तांत्रिक साधनं पुढे आली आणि मेंदूच्या संशोधनांना वेग आला. मी असं म्हणू शकेन, जरी मला नीट माहिती नसलं तरी, की आज जगामध्ये जे काही ग्रंथ निर्माण होत आहेत त्यामध्ये एका बाजूला अध्यात्मावरचे आणि दुसऱ्या बाजूला मेंदूवरचे ग्रंथ निर्माण होत आहेत. आपण त्यांच्याशी मैत्री करावी लागेल. अशी मैत्री करणारा पहिला ग्रंथ जो आहे, लेस्ली हार्ट नावाच्या माणसानी 1983 साली ह्युमन ब्रेन अँड ह्युमन लर्निंग असा ग्रंथ लिहिला आहे, की ज्यात मेंदूचं संशोधन आणि आपलं शिकणं शिकवणं यांचा संबंध बांधलेला आहे. 1983 चा ग्रंथ आहे. आपण किती पुढे आलोत, 40 वर्ष आणखीन पुढे आलेलो होत आपण, हे शास्त्र आणखीन पुढे गेलेलं आहे. त्यामुळे जसं मी कॉग्निटिव्ह सायन्स सांगितलं, मल्टिपल इंटेलिजन्सेस सांगितलं तुम्हाला, तसं तिसरं ब्रेन बेस्ड एज्युकेशन ही संकल्पना हार्टने मांडलेली आहे. म्हणजे मेंदूचे अंतर्गत शिकण्याचे व्यवहार ज्या पद्धतीनं चालतात त्या पद्धतीला अनुसरून आम्ही आमचे बाहेरचे शाळेतले आणि वर्गातले आणि आजूबाजूच्या समाजातले शिकण्याचे मार्ग ठरवायचे. त्यांनी 3 संकल्पना सांगितल्या, ब्रेन बेस्ड एज्युकेशन, आत्ता मी सांगितला तो अर्थ, दुसरं ब्रेन कॉम्पॅटिबल म्हणजे मेंदूला पूरक असं शिक्षण द्यायचं, आणि तिसरं आहे ब्रेन अँटॅगोनिस्टिक, पण मेंदूच्या विरोधी मात्र करायचं नाही. आणि म्हणून लहान मुलांच्या शिक्षणाला जे आज महत्त्व आलेलं आहे जगभर, आणि आपल्याच पुरतं सांगायचं झालं तर मेंदू घडण्याचं जे वय आहे या घडण्याच्या वयाला आता महत्त्व प्राप्त झालं. 5 वर्षापर्यंतचं वय, पुढे 8 वर्षापर्यंतचं वय, हे मेंदू विकासाचं विलक्षण वेगाचं वय मानलं जातं. आणि त्यामुळे आजवर आपल्या देशामध्ये दुर्लक्षित असलेला शिक्षणाचा जो भाग आहे बालशिक्षण, आजवर आम्ही जे बालशिक्षणात काम केलं हे बालशिक्षण 6 वर्षाच्या आतल्या मुलांचं होतं, आणि त्यातलंसुद्धा संस्थात्मक शिक्षण म्हणजे अंगणवाड्या, बालवाड्या, KG, नर्सरी, जी काही नावं तुम्ही देता, मॉन्टेसरी, या सगळ्यांनी जे काही शिक्षण करत होते ते 3 ते 6 या वयाचं करत होते. शिक्षण बदलण्याची एक संधी आपल्यापुढे आली आहे, आणि ती मेंदू संशोधनाच्या आधारे आलेली आहे, म्हणून त्याचा मी खास उल्लेख केला. आपलं नवीन धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020, ह्या पॉलिसीमध्ये प्रथमतःच बालशिक्षणाचा समावेश केलेला आहे. 2, नुसता बालशिक्षणाचा समावेश केलेला नाही आहे तर सर्वाधिक पानं त्यासाठी दिलेली आहेत. नुसतं एवढंच नाही तर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे बालशिक्षणाला पायाभूत शिक्षण म्हणून मान्यता दिलेली आहे. बालशिक्षण म्हणजे लहान मुलांचं शिक्षण. आता हे शिक्षण धोरणाने 8 वर्षापर्यंतचं स्वीकारलेलं आहे.
म्हणजे आपल्या नेहमीच्या माहीत असलेल्या भाषेत बोलायचं झालं तर 6 वर्षापर्यंत आपण बालशिक्षण म्हणत होतो आणि 6व्या वर्षी शाळेत प्रवेश देत होतो. 6 आणि 7 हे वर्ष मुलाची पहिली दुसरीची वय आहेत, बरोबर. आता धोरणाने एक धाडस दाखवलेलं आहे आणि त्याचा आधार ब्रेन बेस्ड एज्युकेशन हा आहे. काय धाडस दाखवलं आहे त्यांनी? पहिली आणि दुसरी शाळेपासून तोडली. 7 आणि 8 हे वय शाळेपासून म्हणजे प्राथमिक शिक्षणापासून तोडलं आणि आता बालशिक्षण 5 वर्षांचं केलं. 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8 ही वय, ही वर्ष किंवा आपल्या नेहमीच्या भाषेत पहिली आणि दुसरी ही आता बालशिक्षणाला जोडली. याचं कारण 8 वर्षापर्यंतचा टप्पा हा मेंदू विकासाचा सातत्यपूर्ण जाणारा असा एक विशेष असा कालघटक आहे आणि म्हणून हे 8 वर्षापर्यंतचं वय.